कॅब दरवाढीसाठी मागील एका वर्षापासून म्हणजेच 9 सप्टेंबर 2023 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसून RTA पुणे यांनी निश्चित केलेले टॅक्सीचे दरपत्रक आजपर्यंत अंमलात आलेले नाही, ते त्वरित अंमलात आणावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी महासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कॅब चालक उपस्थित होते. पुणे RTO ने निश्चित केलेले दरपत्रक सर्व कंपन्यांना लागू करावे. ज्या मुजर कंपन्या RTA प्रमाणे दर लागू करत नाहीत त्या कंपन्यांचे ॲप मोबाईल प्ले स्टोअरवरून काढून टाकावे. गोवा राज्यासारखे पुण्यात देखील टॅक्सी मीटर द्यावे. एव्हरेस्ट फ्लीट ई कॅब बंद कराव्या आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या प्लेटच्या गाड्या बंद कराव्या अशा मागण्या आम्ही RTO कडे केल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय. या सर्व मागण्यांकरता 4 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील 9,000 कॅब चालकांनी व मालकांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी 8 दिवसात निर्णय घेऊ असे सांगण्यात आले. मात्र आजपर्यंत कॅब चालक व मालकांना न्याय मिळालेला नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास संघटनेचे 5,000 सभासद रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. नमस्कार, मी वर्षाताई शिंदे पाटील, महासाहेब कॅब संस्था संस्थापक अध्यक्ष. आपण आज पुणे RTO या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत आपल्या संस्थेच्या मार्फत. आपण 1 वर्ष झालं लढा देतोय हा की आपल्या चालक गोरगरीब चालक मालकांना कष्टकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जो आपण आंदोलन करून बंद पुकारून जो RTA नी पुणे RTA नी रेट कार्ड ठरवला आहे ह्या हे लोक पिवळ्या नंबर प्लेट गाड्यांचं त्यांना रेट कार्डच देत नाहीत. ओला उबेरवाले कंपन्यावाले व ऑनलाईन बेसिस खूप साऱ्या कंपन्या आहेत. हे खूप एवढा अन्याय करतात, त्यांच्यावरती एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे. याच्यासाठी खूप सारे आंदोलन करून RTA नी जो रेट ठरवला आहे ह्यांनी जो रेट ठरवला आहे तोच रेट आम्हाला ऑनलाईन फक्त ठरवून दिला पण ह्या कंपन्या तो मान्य करत नाहीत, ऑनलाईनमध्ये तो आम्हाला देत नाहीत. म्हणून हे आंदोलन आपण आज या ठिकाणी करतो आहे. त्यांनी हा मजबूर केलं पाहिजे, म्हणजे ऑर्डर काढा या, फक्त तुम्ही ऑर्डर काढा त्यांना. ह्यांनी तो रेट आम्हाला ऑनलाईन बेसमध्ये द्या किंवा तुम्ही बंद करा. ह्यांना बंद करायची ऑर्डर जर ह्यांनी दिली ह्या अधिकाऱ्यांनी तर हा का देणार नाहीत आणि देत नसतील तर बंद करा, आम्हाला मीटर लावून द्या. मीटर लावून दिलं तर मग आम्हाला आमचा रोजगार मिळवण्याची संधी आम्हाला मिळून जाते. पण हे अधिकारी पूर्णपणे RTO अधिकारी मी तर असं म्हणेल की माझ्या लक्षातच येत नाही पूर्णपणे कंपन्याची बाजू का घेतात. ह्या कारणास्तव ही आंदोलन या RTO अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही करतो आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहेत. काल बरेच मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ते आम्ही लवकरात लवकर मीटिंग लावून देतो आहे. हा खूप मोठा सेन्सिटिव्ह रोड आहे, इथं ससून हॉस्पिटल आहे, ॲम्ब्युलन्स जातात, हे होत आहे. त्याच्या कारणास्तव मी खूप मोठं आंदोलन केलेलं नाही. माझ्या सभासदांना यांना कुणालाच बोलवलेलं नाही. 50-100 पदाधिकाऱ्यांना बोलवून मी आज छोटं आंदोलन करते. लवकरात लवकर जर मीटिंग लावून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझ्या कष्टकऱ्यांना न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट. मी नाहीच मिळाला तर उद्यापासून 5 ते 10,000 सभासद माझे या ठिकाणी येऊन आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि मला आमच्या कष्टकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन कुठल्याही प्रकारे माघार घेतला जाणार नाही. आम्हाला ह्यांनी रेट कार्ड ठरवून द्यावा किंवा मीटर लावून द्यावा ही मागणी आहे. एव्हरेस्ट फ्लीट कंपनी आहे, आज 4,000 गाड्या पुण्यामध्ये चालतात त्यांच्या. साधंही टपरी टाकायची झाली, कुणाला शॉप खोलायचं झालं तर सुद्धा लायसन लागतं. एवढा मोठा बिझनेस करते 4,000 गाड्या घेऊन, त्यांना कुठलं लायसन आहे, कशाप्रकारे ते चालतंय हे काहीच काही नाही. काळा बाजार चालला हा पूर्णपणे, त्यांना बंद केलं पाहिजे. त्या कंपनीमुळे आज मुलावरती माझ्या उपासमारीची वेळ आलेली आहे. ती कंपनी बंद व्हावी. वाईट अवैध धंदेमध्ये व्हाईट नंबर प्लेटच्या गाड्या बिझनेस करतात, कुठल्या कुठल्या ॲपच्या बुकिंग घेतात, त्या गाड्या बंद झाल्या पाहिजेत. म्हणजे ह्यांचं कसं तरी घर भागेल. खूप त्रासदायक व्यथा आहे यांची, त्यासाठी हे आंदोलन मी करते. धन्यवाद.